नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री साना पारियांस शिक्षक साने गुरुजी निवासी विद्यालय केज। तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी इतिहास विषयाचा घटक 3 धार्मिक समन्वय हा घटक मागील व्हिडिओमध्ये सुरू केलेला आहे, तर त्याचा उर्वरित भाग आपण आज पाहणार आहोत। बघा, मागील व्हिडिओच्या शेवटी आपण भक्ती चळवळ आणि महानुभव पंथ याविषयीची माहिती घेतली होती। आज आपण त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे गुरु नानक। बघा, हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत। बघा, त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये धार्मिक समन्वयाचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार केला आणि हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांनी त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। तसंच गुरु नानक यांनी विविध क्षेत्रांना भेटी दिल्या त्या काळामध्ये। तसंच मक्केलाही भेट दिली, मक्का मदिना म्हणून एक प्रसिद्ध इस्लाम धर्मीयाचं धर्मस्थळ आहे, त्यालासुद्धा भेट दिली आणि समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये एक ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला। गुरु गोविंद सिंग हे शिखाचे 10वे गुरु होत, गुरु गोविंद सिंग। त्यानंतर त्यांनी दोन्ही समाजामध्ये सतत एकोप्याची भावना निर्माण कशा पद्धती होईल आणि त्यांच्यामध्ये समन्वय कशा पद्धतीने साधला जाईल यावर विशेष भर दिला। त्यानंतरचा पुढचा जो शेवटचा पंथ आहे तो आहे सुफी पंथ। बघा, हा इस्लामिक धर्मामधला एक पंथ आहे, इस्लाम धर्मामधला पंथ आहे। परमेश्वरावर, बघा, या धर्मामध्ये जी विशेष गोष्ट सांगितली ती म्हणजे परमेश्वरावर प्रेममय प्रेम असावं, प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं अशा प्रकारची सुफी साधूंची श्रद्धा होती। एवढंच नाही तर सर्व प्राणीमात्रावर प्रेम करावं, परमेश्वराचे चिंतन करावं आणि साधेपणाने राहावं अशा प्रकारची शिकवण इस्लाम धर्मामध्ये दिली जाते। त्या काळामध्ये ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती आणि शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफीपंत होऊन गेले आणि त्यांच्यामुळं, बघा, या दोन साधूमुळं सुद्धा हिंदू मुस्लिम समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करण्यात आले। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या काळामध्ये, त्या काळात सुद्धा वेगवेगळ्या धर्मामधील साधू संतांनी सांगितलेले जे काही भक्तिमार्ग होते ते सर्वसामान्य लोकांनी आचरणात आणावेत असा प्रत्येकाचा अट्टहास होता, जेणेकरून समाजामध्ये जी तेढ निर्माण होत होती ती तेढ निर्माण होणार नाही। भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली तिच्यामध्ये सगळ्यात मोठा जर कोणाचा वाटा असेल तो आहे भक्तिमार्गाचा। आणि अशा पद्धतीनं या भक्तिमार्गामध्ये अनेक धार्मिक साधू संत वेगवेगळ्या समाजामध्ये होऊन गेले आणि त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये धार्मिक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। अशा पद्धतीनं धार्मिक समन्वय हा इतिहासाचा पाठ या ठिकाणी आज संपलेला आहे। चांगला समाजामध्ये चांगला एक समन्वय साधण्याचा प्रयत्न या पाठामधून त्या काळामध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांनी केलेला आहे। आज या ठिकाणी आपण थांबूया।